आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकुड येथे रोहिणी पंधरवडा उत्साहात साजरा, शेती तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन. महाराष्ट्र शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम 2018 अंतर्गत रोहिणी पंधरवडा 24 मे ते 7 जून या कालावधीत शेतकरी प्रशिक्षण वर्ग सुळकुड येथे अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित अधिकारी आणि शेतकऱ्यांचे स्वागत तसेच प्रास्ताविक काकासू वाणी यांनी केले. तालुका कृषी अधिकारी संजय वाघमारे यांनी ठिबक संच, ट्रॅक्टर तसेच इतर अवजारे यावरील सबसिडी बद्दल मार्गदर्शन केलं. तज्ज्ञ मार्गदर्शक प्रमोद शिंदे यांनी भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर पिकांची बीज प्रक्रिया कोणत्या प्रकारे करावी याचे सर्व शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमांचे नियोजन कृषी पर्यवेक्षक अशोक गोंधळी आणि कृषी सहाय्यक दिलीप भाले यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सुळकुडचे सरपंच श्री लक्ष्मीकांत पाटील, राज्य पातळीवरील भात स्पर्धेचे विजेते धोंडीराम तगर आणि बसवेश्वर कृषी विज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर गुंडू पर्वते, इरगोंडा टिळे, संदीप पर्वते, कलगोंडा टेळे, भाऊसाहेब कर, आप्पा रमेश मुद्दांना आदी शेतकरी उपस्थित होते. शेवटी आभार कृषी सहाय्यक दिलीप भाले यांनी मानले. महानकर न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत.